एमआयडीसी आणि सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती यांच्या वतीने सर्व राजकीय पक्षांच्या वतीने स्वर्गीय दिबा पाटील निर्धार महामोर्चाचं आयोजन मंगळवारी सिडको भवनवर काढण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कामगार नेते श्याम म्हात्रे, महेंद्र गरत, आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवरांसहित प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ग्रामस्थांची मागणी आहे की सिडकोच्या वतीने त्यांची घरे तोडण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, ती घरं न तोडली जावीत, तसेच त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी यावेळेस ग्रामस्थांनी केली आहे. याप्रसंगी जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात वाचा फोडली, तसेच सिडकोवर सडकून टीका देखील केली. या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून गेल्या 10-15 दिवसामध्ये ज्या पद्धतीच्या अमानुष कारवाई प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक वाडीपोटी बांधलेल्या बांधकामात होत आहेत ते अनुभव आल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज नव्या मुंबईचा प्रकल्पग्रस्त जागा झालेला आहे. आणि आम्ही 29 नव्हे तर आम्ही 95 अशी एकजूट दाखवत संपूर्ण नव्या मुंबईचा प्रकल्पग्रस्त एक या ठिकाणी एकवटलेला आहे. प्रकल्पग्रस्तांची बांधकामं धुळीला मिळवत असताना अन्यत्र मात्र सिडको तशा पद्धतीचं लक्ष देत नाही. प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न गेले 30-35 वर्ष प्रलंबित आहेत, मग तो 12.5% असेल, नैसर्गिक वाडीपुटी बांधलेल्या घरांचा असेल, ह्या प्रश्नांना गती देण्याचा त्या प्रश्नाचे निर्णय घेण्याचा प्रयत्न होत नाही. पण दुसऱ्या बाजूला हायकोर्टाच्या आदेशाचा बागुलबुवा करत या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर हातोडा चालवण्याचं काम सिडको आज करायला मागतंय. ज्या पद्धतीनं हे निर्णय घेतात त्याच पद्धतीनं जर प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% प्लॉट आणि नैसर्गिक वाढीच्या घरांचे निर्णय घेतले असते आणि तत्नंतर ही कारवाई केली असती तर निश्चितपणानं प्रकल्पग्रस्त याच्यामध्ये सहमत झाला असता. पण आज दुनिया या ठिकाणी वसते, नव्या मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांनी या 95 गावांनी 18 पगड जाती धर्माच्या देशातल्या साऱ्या लोकांना नव्या मुंबईच्या पोटात सामावून घेतलेलं आहे. पण या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्ताला मात्र नव्या मुंबईतून हद्दपार करण्याचं षडयंत्र सिडको आणि शासन या ठिकाणी करत आहे. मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मानभावीपणानं 20,000 घरं अधिकृत केल्याचं जाहीर केलं, पण आपण आज अनुभवतोय की ह्याच घरांच्यापैकी अनेक घरांवर तोडफोडीचं काम सिडकोच्या माध्यमातून पर्यायानं शासन करताना आढळतंय. मूळ मे रामनाम बगल मे छुरी असा पवित्रा या शासनानं आणि सिडकोनं घेतलेला आहे. आज प्रकल्पग्रस्त देशाने एकवटलेला आहे, एकत्र आलेला आहे. आमच्या समस्यांना तड लागल्याशिवाय हा प्रकल्पग्रस्त स्वस्त पाठणार नाही आणि निश्चितपणानं आम्ही मंडळी हा लढा तेवढ्याच निर्धारानं चालू निर्णायकी चालू. दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी सिडको नेहमीच खेळत आली आहे अशी टीका कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी यावेळी केली. खाई करा, लोक भरपूर आले, शिष्टमंडळ न्या, कोणाकडे शिष्टमंडळ न्या, ज्यांना बिलकुल अधिकार नाही, जे डिस्कशन करू शकत नाही, जे निर्णय घेऊ शकत नाही, अशा सरोदे नावाच्या अधिकाऱ्याकडे बैठक घ्या. आम्ही निवेदन आणि चर्चा आणि अतिक्रमणाची मोहीम आजच्या आज थांबवण्यासाठी या ठिकाणी आलेला. दरम्यान इतक्या विशाल मोर्चाचं आयोजन करून देखील सिडकोच्या एमडींनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली नाही, त्यामुळे नाराज आंदोलनकर्ते सकाळपासूनच सिडको भवन भोवती गराडा घालून होते. आंदोलनकर्ते तसेच प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश पाहून शेवटी सिडकोच्या एमडींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना लिखित स्वरूपाची कागदपत्रे देण्याचं आश्वासन देखील दिलं.